त्या पिढा झालेल्या आहेत त्यातून बाहेर पडण्यासाठी त्या परमात्म्याचं नामस्मरण तुम्हाला तारून नेत असतं, उदळून नेत असतं. म्हणून त्याला हाक मारणं गरजेचं आहे. तुकोबाने हाक मारतात, पिढा केली धाव बेगी, सुख असे तुझे पायी, मग ठेवी ती चिठाई ज्ञानेश्वरा. आपण लक्ष्मी स्वरूप आहोत, परमेश्वरीच्या लेखी आहोत, म्हणून आम्ही तसं राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या काळामध्ये जे अनैतिक प्रकार, अत्याचार, बलात्कारासारखे प्रकार घडत आहेत, त्याला कुठेतरी फक्त पुरुष मंडळी जबाबदार नाही, तर आम्ही सुद्धा जबाबदार आहोत. कारण टाळी ही एका हाताने वाजत नाही, त्याला दोन्ही हात कारणीभूत असतात. म्हणून आम्ही प्रत्येक स्त्रीने घराच्या बाहेर पडत असताना कशा पोशाखात आणि कुठल्या वस्त्रात बाहेर पडलं पाहिजे हे प्रत्येक अशी म्हणणारी आई काही कामाची नाही. अहो कधी कधी अशा मुली कपडे परिधान करत असतात की जेणेकरून मी स्त्री आहे, स्त्री असून सुद्धा समोर पाहिल्यानंतर माझी नजर खाली जाते. तर एखाद्या परपुरुषाची जर वाईट नजर गेली तर त्या नवल काय, स्त्रीला स्त्रीकडे पाहायची लाज वाटते. आज एवढे दिवस खराब आलेले आहेत, म्हणून माता भगिनींनो घरातील पोरगी ज्यावेळेस बाहेर पडते इतरांनी मला खाली घालण्यापेक्षा, इतरांना कळण्यापेक्षा त्या मुली त्या घरच्यांना का कळत नाही हे मला अजून कळत नाही. पुरुष मंडळी बाहेर असतात, पण आईने लक्षात दिलं पाहिजे की आपण घराच्या बाहेर पडत असताना कसं पडलं पाहिजे. परिपूर्ण पोशाख धारण करून जर बाहेर पडला तर नक्कीच समाजामध्ये आदर होईल, आणि आपलं स्थान हे आदराचं आहे, दुय्यम स्थान नाहीये. आणि म्हणून कुळवधू कुणाला म्हणतात ज्ञानोबर आहे, जैसी कुळवधू लपवी अवयवाते. म्हणून आपले संपूर्ण अवयवाने आपलं शरीर झाकलं पाहिजे, अशा परिपूर्ण पोशाख घालून तरी एवढं फक्त जपा, नक्कीच कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आमचा तालुका कल्याण आहे. असो अल्पमतीप्रमाणे अल्पवेळेमध्ये या अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला, ज्यांच्यामुळे तुम्हा सर्व माईबापांचं दर्शन घेण्याचं भाग्य पदरात पडलं, ते आमच्या आदरणीय परमार्थ परमस्नेही माझ्यावर लेकीप्रमाणे त्या ठिकाणी कृपाछत्र धारण करणारे आमचे भेरे दादा, त्यांनी ह्या कार्यक्रमाचं नियोजन दिलं, या ठिकाणी आमंत्रण दिलं, आणि ही द्वितीय दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या पदरात पडली, माझं हे भाग्य. तसेच संपूर्ण कीर्तन म्हणजे एकट्याचा नवे खेळ म्हणून मेळ जमविला, या न्यायाप्रमाणे सुंदर मृदुंगाची साथ आदरणीय वासुदेव महाराज यांनी केली. फक्त त्यांनी थोडं कीर्तन करायला समजून घ्यावं एवढीच प्रार्थना विनंती आहे. कारण काळी दौंडमध्ये आवाजाला खूप त्रास होतो माझ्या, ते तुम्हाला नसेल जाणवत, पण माझं मला जाणवत होते. म्हणून पांढरीतून आम्ही मात्र उपाय शोधलेला आहे. असतूच त्यांचा शब्द आहे, ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, आणि मी जिथे जेव्हापासून इकडे आले तेव्हापासून ते मला छान प्रकारे ओळखतात, आणि बऱ्याचशा कीर्तनांमध्ये त्यांनी मला त्या ठिकाणी मृदुंगाची साथ केलेली आहे. आणि अतिशय मृदू अंग आहे, असा मृदू अंगाचा मृदुंग मृदू अंगाने ते वाजवतात, म्हणून त्याचे आभार. तसेच बालगोपाळ मंडळी या ठिकाणी उभी आहेत, माहिती आता तुम्ही स्थित झाला ना माझा. पुढच्या वर्षी एक विनंती आहे, इथे अजून थोड्या लहान मुली उभ्या असल्या पाहिजे, काळ घेऊन छान प्रकारे पुढच्या वर्षी किंवा उन्हा उद्या परवापासून सुरुवात करा, नसेल माळा गळात तरी चालेल, पण उभ्या तर राहाल ना, राहाल ना, होत बोला ना, उद्या बघू. या ठिकाणी सुंदर ज्यांनी गायनाची साथ केली ते साप्याचे सुभाष महाराज, तसेच गायनाचार्य आदरणीय प्रमोद महाराज, तसेच आदरणीय विठोबा महाराज कापसे. अतिशय गोड आवाज आहे या सगळ्यांचा, आणि गोड आवाजाने त्यांनी या ठिकाणी ही मैफिल छान प्रकारे रंगवली, मला कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही, सुंदर अशा रीतीने त्यांचं त्यांनी गायन केलं. तसेच सर्व गायनाचार्य मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी आमच्या ज्यांनी विण्याची साथ केली त्या भगिनी, तसेच चोपदार, तेही छान दिसत आहेत, थोडे तब्येत कमी आहे. असा चोपदार असा पाहिजे की घाबरले पाहिजे लोक, छान प्रकारे त्यांचा पोषक आहे, सुंदर सौभाग्याची साधारण महाराजांनी केली. तसेच या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त काही ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी जमले आहेत,
यामध्ये आमचे परमार्थ परमस्नेही आदरणीय डिंगोरे बाबा असतील, तसेच आदरणीय राजूभाऊ भेरे असतील, तसेच या ठिकाणी आदरणीय भंडेताई असतील, आदरणीय भारतीताई असतील, तसेच ह्या गावचे शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक आणि तसेच एक उत्कृष्ट कीर्तनकार आदरणीय किरुपण महाराज ते सुद्धा या ठिकाणी आहेत, आदरणीय फुरडे बाबा, ही सर्व प्रेमाची मंडळी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कीर्तनाला येण्या जाण्याकरता जे साधन आम्हाला हवं होतं ती फोर व्हीलर गाडी आम्ही ज्या ह्या गावातून घेतली ते आम्हाला गाडी देणारे आमचे सुभाष भाऊ किरुपण त्यांचे सुद्धा आभार. आणि त्या ठिकाणी सर्व बसलेली जमलेली सर्व श्रोतुवर्गरी प्रभू तुम्ही महेशाची आवृत्ती आणि मी दुर्गा भक्ती तरी वेग तरी गंगावती स्वीकारा की म्हणून इथे बसलेले पायरीवर बसलेले कट्ट्यावर बसलेले उभे राहिलेले मंदिरात उभे राहिलेले रिक्षामध्ये बसलेले ट्रॅक्टरमध्ये बसलेले सिस्टीमच्या सगळ्या बसलेले सगळ्यांचे आभार मानते. आणि या ठिकाणी आमचा तोडका मोडका आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला त्या सिस्टीमवाल्या भाऊंचे सुद्धा आभार मानते. तसेच हा कार्यक्रम ज्यांनी छान प्रकारे व्हिडिओ शूटिंग केलं, काय नाव नव्हतं तुझं, शहापूर माझा, सुंदर अशा प्रकारे शूटिंग त्यांनी केलं आणि छान प्रकारे हा कार्यक्रम सर्वांना दाखवण्याचा या ठिकाणी त्यांनी केलेला आहे म्हणून सर्वांचे या ठिकाणी आभार मानते. झालेली कीर्तन सेवा तसेच या ठिकाणी आदरणीय पवनजी यांची सुद्धा उपस्थिती लाभलेली आहे. आणि ही सगळी माता भगिनी यांच्यावर प्रेम करणारी मंडळी सर्वांना पुनश एकदा अभिवादन करते. अजाणतेपणामध्ये कुणाचं नाव राहिलं असेल तर क्षमस्व, तरी विनंती पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुम्ही ही विनंती करावी तैसे केली कटकट वाकड एकाने देवदाने झालेली सेवा समोर पाकडे येत असताना घरी जाताना प्रत्येकाला एकच विनंती की घरी जाताना घरी जाताना घरी जाताना प्रत्येकाने आपापल्या चपला घेऊन घरी होणार आहे. आणि त्यांच्या त्या उदारतेला खरंच माझा दंडवत आहे, नमन आहे. कारण बरेचसे वंशज पुढे वंश चालवणारे असतात पण प्रत्येकामध्ये एवढी उदारता नसते. आणि त्यांनी बऱ्याच ठिकाणी सप्ताहामध्ये जाऊन या ज्ञानेश्वरी वाटपाचं कार्य केलेलं आहे. आणि बाबांच्या स्मृती प्रीत्यर्थ वेगवेगळे कार्यक्रम कीर्तनाचे भजनाचे सुद्धा ते आयोजित करत असतात. म्हणून या ठिकाणी हा छोटासा कार्यक्रम या कीर्तनानंतर 2 मिनिटाचा पार पडणार आहे. सर्वांनी कुणीही जागेवर न उठता शांततेने 2 मिनिटं हा कार्यक्रम या ठिकाणी